अय्या तुम्ही नमस्ते मी आत येऊ का हो या ना या ना या ना मी बसू का अरे बसा ना बसा नको नको आधी तुम्ही बसा नाही स्त्रिया प्रथम वंदे मला वाटलंच मला वाटलंच तुम्ही हे वाक्य बोलणार म्हणून कांते आपलं काते असं असं तुम्हाला कशावरून वाटलं खरंच किती सुसंस्कृत आहात तुम्ही तुमच्या मिसेस किती 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 भाग्यवान आहेत नाही पण तुम्हाला असं का वाटतं की मी सुसंस्कृत आहे म्हणून ईशा रोज ऐकते ना मी काय ऐकता एनीवेज आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देते हो माझं नाव सदाफुली अरे वा दुःखे अगं नाही सदाफुली नाव छान आहे पण दुःखी असं दुःखी आडनाव कशासाठी हो काय करणार भाग्याचे आडनाव येतं ना ते कधी कधी नावाच्या आड येतं म्हणतात ते हे असं माझ्या आयुष्यात मी फार दुःखी आहे ओ नो तुम्हाला सांगते माझं आणि माझ्या नवऱ्याचं एक मिनिट सुद्धा पटत नाही असा एकही दिवस गेला नाही की आमचं भांडण झालं नाही अहो चालायचंच आता संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांड आपटायचंच भांड्याला भांड लागणं हे मी समजू शकते अहो पण अख्खं भांडत शेपणं म्हणजे नाही नाही घडतं काही काही लोकांच्या बाबतीत असं सुद्धा घडतं पण तुमच्या बाबतीत मात्र असं नाही हो घडत तुम्ही कस काय ताडलं अहो एक महिना झालाय तुम्हाला या घरात राहायला येऊन तुमचं दार नेहमी बंद असत पण आतून आतून मात्र फक्त हसण्याचे आवाज येत असतात फक्त हसण्याचे आधी आधी तुमच्या मिसेस खळखळून हसतात आणि मग तुम्ही तुम्ही खतखतून हसता खरच खरच खूप बरं वाटतं हो तुम्हाला दोघांना हे असं हसताना ऐकून मला सांगा ना मला सांगा ना तुमच्या पती पत्नीच्या हसण्याचं रहस्य आमच्या हसण्याचं रहस्य अगदी असंच ऐकायचंय तुम्हाला किती गोड हसता त्याच काय आहे माझी बायको चिडली ना कि ती माझ्यावर वस्तू फेकून मारते तो नेम बरोबर लागला ना कि ती हसते आणि नेम चुकला ना कि मी हसतो अहो खरंच आहे घरामध्ये भांड्याला भांडं लागणारच आणि आवाज हा होणारच पण आपल्या घरातली ओणी धुणी जर का बाहेर काढून आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोक त्यातून स्वतःचं मनोरंजनच करणार तेव्हा झाकली मूठ 1,25,000